शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। तहसील पुलिस स्टेशन अंतर्गत डकैती की तैयारी में खड़े 5 लोगों को पुलिस ने गिरफ्तार किया है, जबकि एक फरार हो गया है। पुलिस ने उनके पास से नायलॉन रस्सी, चाकू समेत 1,550 रुपए का माल जब्त किया है। मिली जानकारी के अनुसार तहसील पुलिस स्टेशन के पुलिस हवलदार लक्ष्मण शेंडे गश्त कर रहे थे। इस दौरान उन्हें जानकारी मिली कि पुलिस स्टेशन परिसर के डोबी नगर दमदार दरगाह के बगल स्थित रेलवे अंडरग्राउंड के नीचे टिमकी निवासी राजेश गौर, नंगापुतला निवासी प्रकाश उर्फ पकिया, विठोबाजी हेड़ाऊ, विनोबा भावे नगर निवासी विजेंद्र उर्फ सोनू दिलीप वर्मा, यादव नगर निवासी कैलाश गणेश गौर, गांजापेट निवासी गुंजन उर्फ चिंटू विश्वजीत हुमने, फुरकान खान, रमजान खान डकैती की तैयारी में थे। इस दौरान पुलिस ने 5 लोगों को गिरफ्तार किया है, जबकि एक फरार बताया जा रहा है। लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण अचानक वाढले। त्या गुन्हेगारीवर प्रतिबंध घालण्याकरता माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर वसंत कुमार उपाध्याय यांनी आम्हाला स्पष्ट निर्देश दिले आणि त्यांच्या निर्देशानुसार काल आम्ही रात्री पेट्रोलिंग करत असताना आम्हाला धोबीनगर येथील दमदार दर्ग्याजवळ अंडरब्रिजखाली रेल्वेच्या शहरातील कुख्यात गुन्हेगार सागर उर्फ बाबू राजेश गौर हा दिसून आला। सागर याच्यावर अनेक प्रकारचे दुखापतीचे, चोरीचे, जबरी चोरीचे, दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत आणि ह्या गुन्ह्यांवर प्रतिबंध व्हावा म्हणून त्यांना 2 वर्षाकरता आपण नागपूर शहरातून आणि जिल्ह्यातून हद्दपार केला आहे। त्यांनी नागपूर शहरात जिल्ह्यात येण्याचे काही कारण नव्हते आणि असे असताना तो काल तिथे आल्यामुळे आमचा संशय बळावला। त्याच्यासोबत 5-6 लोक बसले होते, आमच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले। त्यामध्ये प्रकाश उर्फ पक्या विठोबा हेडाऊ, विजेंद्र उर्फ सोनू दिलीप वर्मा, किशोर गणेश गौर, तसेच गुंजन उर्फ पिंटू विश्वनाथ हुमने हे सापडले आणि त्यापैकी फुरकान खान वल्द रमजान खान हा तिथून पळाला, तो सुद्धा आमच्या लगेच ताब्यात येईल। ह्या 5ही आरोपीजवळ दरोडा घालण्याचे साहित्य सापडले, तसेच सागरजवळ आम्हाला तलवार सापडली आणि प्रकाशजवळ आम्हाला चाकू सापडला आणि इतर साहित्य इतर लोकांजवळ चाकू सापडले। तसेच दरोडा घालण्याचे असलेले नायलांची दोरी, हीट स्प्रे अशा प्रकारचे पूर्ण दरोड्याचे साहित्य मिळालेले आहेत, ते आम्ही ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन तहसील येथे कलम 399, 402 भारतीय हत्यार कायदा कलम 425 अन्वय गुन्हे दाखल केलेले आहे आणि या कालच्या कारवाईमुळे दरोड्यासारखा मोठा गंभीर गुन्हा टळलेला असून हे आरोपी आता जेरबंद झाल्यामुळे नक्कीच गुन्हेगारीवर प्रतिबंध बसलेला आहे। सर, यांच्याकडे मौजूद पण सापडले आणि मौजूद कुठे आणलं तर काय सांगायचं? हो, त्यांच्याकडे जे हत्यार सापडले एकदम खरोखुरचे हत्यार वाटते, पण ते ऍक्च्युली बनावट प्लास्टिकचे डुप्लिकेट हत्यार आहे। पण जर ते हत्यार समोरच्या व्यक्तीला दाखवलं तर तो नक्कीच घाबरणार, इतकं ते ओरिजिनल आहे आणि ते ऍक्च्युली प्लास्टिकचे आहे, प्लास्टिकचे बनलेले डुप्लिकेट आहे, बनावटीचे आहे। आता अशा बनावट हत्याराचा धाक दाखवून लोकांना दहशत निर्माण करणे आणि आता एक नवीन पद्धत त्यांनी अवलंबलेली आहे, पूर्वी मिरचीचे पावडर वगैरे टाकायचे, आता त्यांच्याकडे आम्हाला काल हीट स्प्रे सापडला। हीट स्प्रे जर एखाद्या व्यक्तीच्या तोंडावर टाकलं तर तो कन्फ्यूज होतो आणि मग त्यांना गुन्हा करायला खूप सोपं जाते। तर हे सर्व गोष्टी आम्ही ताब्यात घेतले आणि तपास सुरू आहे आमचा आणि समोरील तपास सुरू करत आहोत। आम्ही लोकांना संदेश देतो की आता गुन्हेगारी वृत्ती थोडं डोकेवर काढत आहे। मागील 2-3 महिन्यापासून जे लॉकडाऊन झालेले होते, समाजामध्ये बेरोजगारी निर्माण झालेली आहे, परंतु हा काही त्याचा माध्यम नाही आहे। तर माझ्या नागरिकांना विनंती आहे की त्यांना जर असं कुठले गुन्हेगार हालचाली दिसून आल्या किंवा गुन्हेगारी समोर आढळून आले तर त्यांनी कृपया पोलीस स्टेशनला कळवावे। त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल, त्यांचं नाव कुठे समोर येणार नाही, पण जोपर्यंत आम्हाला नागरिक सहकार्य करणार नाहीत तोपर्यंत आमच्या प्रयत्नाला मर्यादा आहेत। आम्ही स्वतःहून प्रयत्न करतो, स्वतःहून पेट्रोलिंग करतो, पण परिसरातील नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांना जर कुणी असा काही हालचाली संशयास्पद दिसून आल्या त्यांनी कृपया पोलीस स्टेशन तहसीलला किंवा आम्हाला। इस दौरान पुलिस ने उनकी जांच की तो उनके पास कीटनाशक स्प्रे, तलवार, टॉमिनॉलन की रस्सी मिलकर कुल मिलाकर 1,555 रुपए का माल जब्त किया गया है। इस मामले में पुलिस ने 5 लोगों को गिरफ्तार किया है, जबकि एक आरोपी फरार हो गया है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इनबीसीएन न्यूज, नागपुर।